यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा दंडनाद बंद झाला आहे, त्यामुळे गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत पारंपरिक ढोलताशांचा गजर होत आहे. मात्र त्या ढोलताशा पथकात टोलच्या आवाजावर बंदी घालण्यात आली आहे. टोलमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे म्हटले जात आहे. या ध्वनी प्रदूषणास ढोलताशा पथक कारणीभूत ठरू नये या हेतूने पनवेल परिसरातील ढोलताशा पथकांनी टोलचा नाद न करता ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या डीजेवरील बंदीमुळे यंदा गणेशोत्सवात ढोल तशाचा ताल वाजत आहे, मात्र तो टोल विनाच आहे. टोलविना ढोल तशांचा हा पर्यावरण पूरक निनाद स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पनवेल पोलिसांच्या सूचनेनुसार ही टोलबंदी करण्यात आली असून त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा टोलविनाच ढोल तशांचा गजर ऐकवायस मिळणार आहे. पनवेल मधले सर्व ढोल तशा पथकांनी एकमताने हा निर्णय मान्य केला असून टोलविना ढोल तशाचा गजर केला जाणार आहे. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे सर्वांचेच कर्तव्य आहे. नियमांचे काटेकोर पालन करून आम्ही उत्सवाचा आनंद द्विगुणित करू, असे मत ब्रह्मा ढोल तशा पथकाचे व्यवस्थापक अंकुश सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.